न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. रामटेक नगर परिषदेकडून विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई. सीडीओ वंदना सवरंगपते यांचे नागरिकांना नियम पाळायचे आवाहन. महिलांवरील होणाऱ्या अन्यायाला सहन करणार नाही महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे विधान. आणि शिवाजी महाराज हे सगळ्यांचेच दैवत आहेत. उगाच काँग्रेस पक्षाला बदनाम करू नका. आमदार बळवंत वानखेडे यांचे आव्हान. आणि आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. शहरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहेत. तसेच ओमिक्रॉनची रुग्णसंख्या देखील वाढीवर आहे. तर नवीन वर्षात नगर परिषदने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 143 जणांवर कारवाई करत 62,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. केंद्र, राज्य, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना नियम पाळण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहेत. त्यानंतरही काही बेशिस्त नागरिकांकडून अद्यापही हे नियम पायदळी तुडविले जात असल्याचे दुर्दैवी चित्र आहेत. नागरिकांचे हे वर्तन शहरात कोरोना संक्रमण वाढीस पोषक ठरणार आहे. अशांवर वचक असावा याकरिता नगर परिषदच्या पथकांद्वारे शहरात कारवाई करण्यात येत आहे. नवीन वर्षात दिवसभरात विना मास्कनी फिरणाऱ्या 146 जणांवर पथकाने कारवाई करून त्यांच्याकडून 62,700 रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी दिली. सदर कारवाईत तहसीलदार बाळासाहेब मस्के, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, पोलीस उपनिरीक्षक भूते, नगर परिषदचे लेखाप्रमुख दिनेश पाटील, बांधकाम विभाग प्रमुख गणेश अंदुरे, श्रीकांत मेश्राम, अभिषेक अंबागडे, विजय पडोळे, दीपक आकरे, प्रकाश बर्वे, दिलीप बिस्मोगरे, विजय बतकर, मनोज चिंटोले यांचा सहभाग होता. शहरात वाढते संक्रमण बघता नागरिकांनी मास्क न घालता बाहेर पडू नये असे आवाहन रामटेक नगर परिषदतर्फे करण्यात येत आहे. तर कोविडमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर उपविभागीय अधिकारी वंदना सोरंगपते यांनी केली आहे. धोका लक्षात घेता लोकांनी जे कोविड अनुरूप व्यवहार आहे तो किंवा कोविड अनुरूप जे काही निर्देश आहे ते पालन करायला पाहिजे याकरता आम्ही पुन्हा एकदा कारवाईची मोहीम सुरू केलेली आहे. यामध्ये लोकांनी नियमितपणे मास्कचा वापर करणे, जे सामाजिक अंतर पाळण्याबाबत जे आहे ते सामाजिक अंतर पाळणे, वारंवार हात धुणे, सॅनिटाईज करणे आणि तात्काळ आपलं वॅक्सिनेशन करून घेणे, स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं वॅक्सिनेशन करून घेणे आणि स्वतःला, कुटुंबाला आणि आपल्या समाजाला या कोविडची जी महामारी आहे यापासून सुरक्षित ठेवणे हा सगळा या कारवाईचा उद्देश आहे. आणि जे असं करताना आढळणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ही नियमितपणे आता केली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. अमरावतीत माजी सरपंचने एका महिला वनरक्षकेला आणि तिच्या पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. सत्तर खाल्ले की तुझ्या काय घरचे खाल्ले तू रे? सरकारचे खाल्ले ना. सरकारचे काम करून खाल्ले तुझ्या मार 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 मारा दोघ मारा 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 दोघ मारा 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 दोघ मारा बरोबर मारा मारू दे मारू दे त्यानं मारू द्या. अमरावतीमधील सातारा परसोडी गावाच्या माजी सरपंचाने एका महिला वनरक्षकेला व त्यांच्या पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली असून धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला 3 महिन्याची गर्भवती देखील होती. पोटात लाथा दगड मारल्या गेल्याने ती रक्तबंबाळ झाली आहे. दरम्यान या घटनेचा महाराष्ट्रात महिलांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. महिलांनी आक्रमक झाल्याशिवाय त्यांना शिक्षा होणार नाही, तसेच कोणी जर महिलांवर अत्याचार करत असेल तर ते सहन केले जाणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. साताऱ्यामध्ये जी घटना आपल्याला सगळ्यांना दिसली, जी आपण सगळ्यांनी बघितली, ती मन उद्विग्न करणारी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. खरं महिलांनी, मला असं वाटतं की महिलांनी देखील आरेला कार्य करणं शिकलं पाहिजे. मला भरपूर लोक म्हणतात की तू आक्रमक आहे, मग काय करायचं, मग आपण ते सहन करत राहायचं का? नाही, नैसर्गिकरित्या महिला सक्षम आहेत,
नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी त्या ताकदवर आहेत आणि मग काही दिवसांनी त्या सगळ्या गोष्टींना घाबरायला लागतात. आरडाओरडा झाला त्याच्यावर उत्तर देत नाही. कोणी आपल्याला थोबाडीत मारली तर आपण त्याचा हात पकडायची हिंमत ठेवली पाहिजे. कारण जो जो ज्या व्यक्तीने ती जी अधिकारीला महिला अधिकाऱ्याला साताऱ्यामध्ये फॉरेस्ट अधिकाऱ्याला जी मारहाण केली ही निंदनीय आहे, याचा निषेधच आहे. पण त्यांच्यावर कारवाई देखील त्या ठिकाणी झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महिलांवर या अशा जर गोष्टी कोणी करत असेल तर कोणीच खपवून घेणार नाही. अमरावती जिल्ह्यात शिवाजी महाराजांची प्रतिमा हटवली त्यावर आमदार बळवंत वानखेडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात गांधी चौक येथे विनापरवानगी शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा उभा करण्यात आला होता. विनापरवानगी पुतळा उभा केल्याने पालिका प्रशासनाने पुतळा हटवला. मात्र त्यानंतर शिवप्रेमी सामाजिक संघटना एकत्र येऊन पालिकेवर धडक देत होती व घोषणाबाजी करत काँग्रेसला शिवाजी महाराजांचा पुतळा नकोय का अशी भूमिका घेत आक्रमक झाले होते. यावर दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखेडे त्यांची भूमिका स्पष्ट करत बोलले की शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहेत. पुतळा उभारायचा असेल तर त्यासाठी काही नियम व अटी आहेत, त्या पूर्ण करून आपण पुतळा उभा करू शकतो. दर्यापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या संदर्भात मी आमदार म्हणून किंवा पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर एकंदरीत काँग्रेस पक्षाची अशी कुठलीच भूमिका नाही की पुतळा हटवा म्हणून. तो पुतळा विनापरवानगीनं बसवला होता, त्याच्यामुळे प्रशासनातून तो पुतळा हटवण्याच्या संदर्भात कारवाई केली आणि विनाकारण मला आमदार म्हणून आणि काँग्रेस पक्षाला आणि पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांना विनाकारण बदनाम करण्याचा यांनी घाट घातलेला आहे. पुढील निवडणुका म्हणा किंवा इतर बाबी म्हणून च्या संदर्भात आम्हाला फक्त नुसतं बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. शिवाजी महाराज आमचे दैवत आहे आणि ते माझेच नाही तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचे नाही देशाचे दैवत आहे. त्या पुतळ्याच्या बाबतीत आम्ही कुठलीच वेगळी भूमिका घेणार नाही किंवा घेतली नाही. आता नव्यानं जर पुतळा जर परवानगीसाठी आला तर तुम्ही त्यासाठी तुमची काय भूमिका राहणार? निश्चितच शिवाजी महाराज, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराज हे आमचं सगळ्यांचं दैवत आहे आणि ते दैवत त्या दैवताचा पुतळा दर्यापुरात असणं हे अतिशय चांगली बाब आहे. त्या पुतळ्याच्या संदर्भात जर रितसर परवानगीच्या संदर्भात काही विषय असले तर मी पुढाकार घेईल. वणीतील नवीन सिमेंट रोडवरील इलेक्ट्रिक पोल अपघाताचे कारण बनत असून याची तक्रार महावितरणकडे केली असता त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याच्याच निषेधार्थ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांनी महावितरणाच्या अधीक्षक अभियंत्याला प्रतिकात्मक इलेक्ट्रिक पोल भेट आणि 5 दिवसात हा पोल हटविण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. वणी येथील साई मंदिर ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर सिमेंट रस्त्याचे काम चालू आहे. मात्र मध्यभागी असलेल्या इलेक्ट्रिक पोलमुळे अनेक अपघात होत आहेत. महावितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने यात नागरिकांचा जीव जात आहे. येत्या 4-5 दिवसात रस्त्यावरील पोल हटविण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांनी दिला आहे. यावेळी प्रतिकात्मक लोखंडी इलेक्ट्रिक पोल यवतमाळ येथे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांना भेट दिला. अपघातास आम्ही जबाबदार नाही असं उत्तर दिल्याने वणीकर शिष्टमंडळ संतप्त झाले. यावेळी चांगलीच खडाजंगी झाल्याचे चित्र बघावयास मिळाले. चिखलगाव ते साई मंदिर असे 1 किलोमीटरचे रस्त्याचे काँक्रीटकरणाचे काम सुरू आहे. गेल्या 6-7 महिन्यापासून या रस्त्याचे बांधकाम सुरू असल्यामुळे आणि रस्त्याच्या मधोमध खांब असल्यामुळे कित्येकदा या रस्त्यावर किरकोळ अपघात देखील झाले आहे आणि मोठा अपघात देखील होण्याची दाट शक्यता असल्यामुळे
महावितरणने जातीने या पोलकडे लक्ष देऊन हे पोल लवकरात लवकर हटवावे, अन्यथा नागरिकांकडून याचे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल महावितरणने घ्यावी. गेल्या 6 महिन्यापासून हा विषय रेंगाळत आहे, कारण MSEB चे पोल आम्हाला तिथे जीवघेणे पोल उभे दिसत आहे आणि त्या पोलवर अनेक वाहनं येऊन ठेपले आणि खूप मोठे ॲक्सिडेंट झाले. आज आम्हाला जेव्हा आम्ही ज्या अधीक्षक अभियंत्यांना भेटलो तेव्हा ते आम्हाला सांगायला लागले की ही आमची जबाबदारी नाही आहे, आणि आम्ही 2-3 वेळा निवेदन दिले तेव्हा मात्र ते गुमान राहिलेले होते आणि ते सांगताय का बा सार्वजनिक बांधकाम विभागाची ही जबाबदारी आहे. आता सर्वसाधारण माणसाने काय करायचं, आम्हाला काय माहीत कुठलं ऑफिस आहे ना कोण कोणाची जबाबदारी आहे, तर हे जर यांनी जर जबाबदारी जर यांच्या संगनमताने जर निपटवली असती तर आज ही पाळी आली नसती ना. आम्हाला आज आम्ही प्रतिकात्मक एक पोलचा एक तुकडा म्हणून त्यांना भेट म्हणून दिला. हे देण्याचं कारण काय, याच्या अगोदर झालेले 7-8 ॲक्सिडंट, या 7-8 ॲक्सिडंटमध्ये अनेक लोकांचे जीव गेले, त्यामध्ये अनेक लोकांचे डोळे गेले, अनेक लोकांचे हातपाय तुटले, आणि हे पोल जर हटत नसेल तर ही जबाबदारी या सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे का MSEBची आहे हे त्यांनी ठरवावं. ते म्हणता का बा आम्ही हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिलेलं आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते का आम्ही MSEBच्या त्यांच्या देखरेखीखाली हे काम करतो आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये हा सगळा सर्वसामान्य जनतेचा संताप होऊन राहिलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेला खूप मोठा त्रास होऊन राहिलेला आहे, म्हणून आज आम्ही यांना प्रतिकात्मक पुतळा दिला. याच्यानंतर आम्ही हे जर याच्याही नंतर जर हटलं नाही, हे जर पोल जर निघाले नाही, तर आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल का पुन्हा याच्यापेक्षा कुठलं तरी चांगला पुतळा यांना देऊन यांचा सन्मान करावा लागेल. वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. आपले पुन्हा स्वागत. 5,000 रुपयांसाठी एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या डोक्यात लाटणे मारून तिची हत्या केल्याची घटना घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये घडली असून पतंगनगर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. 25 वर्षीय मयत महिलेचे नाव रेखा धोबी असे असून तिची हत्या करणारी महिला 51 वर्षीय ममता उके ही आहे. रेखाचे पती आशिष यांनी 20% व्याजाने ममताकडून 5,000 रुपये घेतले होते. त्याचे व्याज त्याने दिले होते, मात्र ममताला त्याच्याकडून मुद्दल 5,000 हवे होते. यासाठी ममताने वारंवार रेखा आणि आशिषकडे पैशाचा तगादा लावला होता. सकाळी ममता या रेखा त्यांच्या घरी जाऊन पैशाची मागणी केली असता त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. ममताने रेखा यांच्या घरातील लाटणे घेऊन रेखा यांच्या डोक्यात वारंवार मारले, ज्यात रेखाचा मृत्यू झाला. पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. पंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे. CR 40/22 Section 302 अंतर्गत, या अंतर्गत एक 25 वर्षीय महिलेचा आज मृत्यू झालेला आहे. त्यातली जे इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला जी माहिती मिळाली आणि ती अशी आहे की एक 50 वर्षीय महिला ज्याच्याशी त्या महिलेच्या पतीचा पैशावरून व्यवहार होता, सकाळी जी काही आरोपी महिला आहे ती त्या मृत महिलेच्या घरी गेली होती
आणि तिला लाटण्याने स्वयंपाकात जे वापरतो आपण ते लाटण्याचा वापर करून तिच्या डोक्यामध्ये 3-4 वेळा तिने मारहाण केली आणि पकडून तिला 2-3 वेळा आपटलं आणि त्या दरम्यान ती बेशुद्ध पडली आणि नंतर हॉस्पिटलाइज केलं असताना तिला मृत्यू झाल्याचं आम्हाला प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालं. त्या अंतर्गत आम्ही 302 खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर महिलाही ताब्यात आहे. पुढील इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत. वो पैसे के लिए आई थी तो मेरा चेक मिला था. मैं औरत को बोला, उसको फोन में भी किया था एक बार. मैं बोला अभी चेक मिला नहीं है, चेक मिलेगा तो मैं तुरंत दे दूंगा, ये नहीं कि नहीं दूंगा. वो बोली ठीक है, पहले बोली ठीक है. और आज सुबह मैं निकल गया, वो अचानक में आई, मेरी औरत को मारी. मैं तो इधर नहीं था, मैं काम पे था. मेरे बच्चे ने ही बोला कि मम्मी को मारा, बेलन से मारा. उसके बाद वो गई. उसके बाद वो मेरे को चौकी से फ़ोन आया था कि कोई सर ने फ़ोन किया था कि तू पैसा कभी दे रहा है. मेरा सर मैं चेक डाल दिया हूँ, मेरे को पैसा जब आएगा तब दे दूँगा. लेकिन उसने मेरी औरत को मारा. तो साहब ने क्या बोला, तू उधर जाके तू पहले अपनी औरत को दवाखाना लेके जा, उसके बाद तू चौकी आ, तेरी औरत कैसी है कैसी नहीं पहले वो देख जाके. मेरे को इतना साहब ने बोला. मैं उसे 20% पे लिया था, थोड़ा एक जगह काम फंस गया था इसलिए मैंने पैसा लिया था. मैं उसको बोला मेरे पास जब आ जाएगा तुरंत दे दूंगा. उसको ब्याज में टाइम पे देता था, सिर्फ मुद्दल उसका 5,000 रह गया था मेरे पास. वो उसके लिए आके मेरी औरत को मारी. मेरे को इंसाफ चाहिए. मेरे पीछे 2 बच्चे, नहीं तो मैं भी बच्चे को हैंड ओवर करता पुलिस के हवाले. मैं अपनी जान देता हूँ. मैं पीएम हो चुका है. मैं बॉडी हाथ ही नहीं लगाऊँगा. ये है, इनको मैं माँ बोलता हूँ. हर जगह पे मेरे टाइम पे मैंने बुलाया इनको. क्यों बुलाया? मेरे पीछे रमा भाई में नहीं है ना, मेरी माँ है ना, मैं क्यों बुलाता हूँ? मेरे पास माँ है, मेरे पीछे 2 बच्चे. ये लोग को कौन देखेगा? ये किधर है? एक किधर गई? कौन देखेगा ये लोग को? माझी मावशी आहे आणि ती पैशासाठी आलेली. तर ही बोललेली 23 तारखेला मी देते. तरी ती काय बोलली की नाही, मला आत्ताच्या आत्ता पाहिजे म्हणून तिने लाटणं घेऊन तिला मारलं. नंतर तरी पण ती बोलली की मी 23 तारखेला देते माझ्या नवऱ्याचा चेक झाल्यावर. तरी तिने ऐकलं ना, तिने त्याला तिला केसाला धरून जोरात आपटले. तसं तिने हेच केलं, बेशुद्ध पडली. हो, स्टार्टिंगला लाटण्याने मारलं. नंतर त्या लहान बाळाला पण घेऊन उचलून जात होते की नाही पैसे देत नाही तर मी बाळाला घेऊन जाते असं. हॉस्पिटलला मग कॉल केला तिच्या हस्बंडला, मग ते लोक तिला घेऊन गेले दवाखान्यात. मुंबई शहरात वेगवेगळ्या राज्यातील विद्यापीठाचे बनावट पदवी प्रमाणपत्र पुरविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून गुन्हे शाखेच्या वतीनं आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबईत गुजरात, मध्य प्रदेश, जयपूर, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, दिल्ली या राज्यातील विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असलेल्या खाजगी विद्यापीठचे बनावट गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्र बनावट बनवून देण्याचा रॅकेट उघड झाले असून गुन्हे शाखे 11 2 आरोपींना अटक केली आहे. प्रितेश जैन, रवी प्रकाश मोरिया यांना अटक केली आहे. यामध्ये 50 जास्त विद्यार्थ्यांना ही डिग्री दिल्या गेली होती. यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश अशा 200 वर बनावट गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्र तसेच वेगवेगळ्या 4 कंपनीचे मोबाईल फोन, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. हे आरोपी नोकरी शोधत असणाऱ्या विद्यार्थ्यांना गाठत असे. त्यानंतर नोकरीसाठी डिग्री असणे गरजेचे आहे असे सांगून त्यांच्याकडून 2-3 लाख रुपये घेऊन ही डिग्री पुरवत असे. युनिट 11 क्राईम ब्रांच मुंबई यांनी एक बोगस डिग्री इश्यू करणाऱ्या एज्युकेशन कन्सल्टन्सी इन्स्टिट्यूटचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. हे लोक ज्या कॅन्डिडेट्सला डिग्री पाहिजे आहे अशा कॅन्डिडेट्सला किंवा जे ड्रॉपआउट आहेत, 1 महिना 5 महिने किंवा 1 वर्ष त्या कॉलेजला गेले परंतु त्याच्यानंतर गेले नाही अशा विद्यार्थ्यांना हे अप्रोच करायचे. त्यांच्याकडनं 1 लाख ते 2 लाख ह्या रेंजमध्ये वेरिंग अमाऊंट्स घ्यायचे आणि त्यांच्यातनं एक जण जाऊन त्यांचे तिथे अटेंडन्स खोट्या सह्या करणे, रजिस्टर व कुठल्या तरी सह्या घ्यायचे आणि त्याबदले यांना न शिक्षण घेता किंवा पार्शियल शिक्षण घेता किंवा न अटेंड करता हे त्यांना हे डिग्री सर्टिफिकेट इश्यू करायचे, इथेच बनवून ते प्रिंट करायचे. याच्यामध्ये आम्ही आत्ता सध्या 2 आरोपींना अटक केलेली आहे. आता तपास चालू आहे. पुढे या तपासाचे कसे सूत्र मिळतील त्याप्रमाणे कुठल्या कुठल्या युनिव्हर्सिटीमधल्या त्यांचे जर कोणी असे असतील ऑफिशियल तर त्यांच्याबद्दल आम्हाला उलगडत होईल. साधारणतः सर कुठल्या कुठल्या विद्यापीठांच्या ह्या डिग्र्या आहेत, कुठून कुठून विद्यार्थी होते, किती विद्यार्थी असतील याच्यामध्ये नावं
मी आपल्याला जस्ट सांगतो, साबरमती युनिव्हर्सिटी, APJ कलाम युनिव्हर्सिटी, कर्नाटका स्टेट ओपन युनिव्हर्सिटी, श्री सत्यसाई युनिव्हर्सिटी, हिमालयन युनिव्हर्सिटी, मानव भारती युनिव्हर्सिटी अशा नावाचे काही युनिव्हर्सिटीज आहेत. आता ह्यांचे इतर जे काही पुढचे लिंकेजेस आहेत त्याच्याबद्दल तपास चालू आहे. सर साधारणतः आत्ता सध्या आमच्यासमोर 50 जास्त विद्यार्थ्यांना दिलेले, पण एक्झॅक्ट फिगर आम्ही तपासाअंती कळवू शकू. सर हे तपासाचा भाग आहे, ज्यावेळी तपास पुढे प्रोग्रेस होईल त्यावेळी कळेल. डोंबिवली वाहतूक विभागाकडून बेशिस्त आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दरम्यान एकूण 333 रिक्षा चालकांवर कारवाई करत 1,47,500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. डोंबिवली शहरात काही दिवसांपूर्वीच वाहतूक विभागाकडून नो चालन डे साजरा करण्यात आला, तसेच त्या दिवशी ठिकठिकाणी वाहतूक विभागाकडून जनजागृती देखील करण्यात आली होती. तरी देखील वाहन चालकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले. यामध्ये विना गणवेश, विना परवाना, स्टँड सोडून प्रवासी वाहतूक करणे यासह इतर वाहतूक नियम मोडणाऱ्या 232 रिक्षा चालकांवर कारवाई करत 1,47,500 रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच ब्लॅक फिल्म, सीट बेल्ट न लावणे, फॅन्सी नंबर प्लेट, ड्रंक अँड ड्राईव्ह अशा सर्व वाहन चालकांवर 8 ते 14 या दरम्यान 2,08,000 रुपये दंड आकारण्यात आला असल्याची माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गीते यांच्याकडून देण्यात आली. मोटार वाहन सुधारणा अधिनियम 2019 यामधील जे बदल झालेले आहेत ते सर्व बदलांची अंमलबजावणी आपण करत आहोत. यापूर्वी आम्ही माननीय DCP बाळासाहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि ACP श्री मंदार धर्मदेव साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आपण 30 डिसेंबर हा दिवस नो चलन डे पूर्ण ठाणे शहरामध्ये आपण साजरा केला होता. प्रत्येक वाहन चालकाला आपण आपल्या नवीन कायद्यातील तरतुदी, त्यामधील वाढलेला दंड याची आपण कल्पना दिली होती आणि त्या दिवशी आपण कुठेही चालन केलं नव्हतं. या जनजागृतीमुळे फरक पडलेला आहे, लोकांमध्ये जनजागृती झालेली आहे. तरीसुद्धा काही वाहन चालकांना या जो नवीन दंड आकारलेले आहेत त्या दंडाविषयी माहिती नसते. जेव्हा आपण कारवाई करतो तर तेव्हा हे दंड त्यांना माहीत होतो आणि ह्या नवीन सुधारित दंडामध्ये यापूर्वीचे जे 200 जो सरासरी दंड असायचा तो आता 500, पहिल्या गुन्ह्यासाठी 500 आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी तो आता 1,500 इथपर्यंत झालेला आहे. आणि विदाऊट लायसन वगैरे यासाठी 5,000 दंड आहे आणि कोर्टामध्ये वेगळंच त्या वेगळी शिक्षा पण आहे. लायसन त्याचं रद्द केलं जाईल, कुठल्याही प्रकारचं लायसन मिळणार नाही आहे. अशा वेगवेगळ्या तरतुदी या नवीन कायद्यामध्ये केलेल्या आहेत. तर याची जनजागृती तर आपण करतच आहोत, वेळोवेळी प्रसारमाध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जनजागृती केलेली आहे आणि अजूनही करतच आहोत. परंतु याही पुढे जाऊन वाहन चालकांना एक डोंबिवली वाहतूक शाखेच्या वतीने आम्ही आवाहन करत आहोत की त्यांनी वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं. कारण वाहतूक नियमांचं पालन केलं तर कुठलाही दंड आपल्याला आकारला जाणार नाही, शहरामधील वाहतूक सुरळीत होईल आणि सुव्यवस्थित होईल. त्यामुळे आपण विशेषतः एक मोहीम राबवली, ज्या तक्रारी प्राप्त होत्या डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम अशा परिसरामधून तक्रारी प्राप्त होत होत्या, त्यानुसार आपण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी आणि डोंबिवली वाहतूक विभागाचे अधिकारी अशी आम्ही संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईमध्ये आपण एकूण 100 रिक्षा आपण तपासले, त्यामध्ये 55 जे कसूरदार रिक्षाचालक होते, जे बेशिस्त रिक्षाचालक आहेत त्यांच्यावर आपण कारवाई केलेली आहे आणि 1,37,000 रुपये दंड त्यांना आकारलेला आहे. आणि ही कारवाई आपण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे RTO कल्याण आणि वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई सुरूच राहणार आहे. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.